आता सराव सिंच आपण दोन पॉइंट दोन कडे जाऊया. प्रश्न पहिला काढले बघा, त्रिकोण पीक्यूआर मध्ये बिंदू एस हा बाजू क्यूआर चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे म्हणजे हा काय झाला, त्रिकोणाचा हा मध्यगा झालेला आहे. पी एस काय मध्य, क्यूआर चा मध्यबिंदू एस आहे. मग पी आणि एस जोडलं तर हा तयार होईल काय, मध्यगा. आपण पाहिलं की मध्यगा जेव्हा असेल, त्रिकोणामध्ये मध्यगा असेल, तर मध्यगाचा इतर बाजूंशी संबंध असलेला प्रमेय म्हणजे अपुलेज थेरम आपल्याला वापरता येतो. मग आपण सुरुवात काय करूया, दिलेली माहिती थोडक्यात लिहूया. त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेख पी एस ही मध्यगा आहे. म्हणून अपोलियस थेरमनुसार अपोलो नियस अपोलियसचा प्रमेयानुसार काय सांगतात आपल्याला प्रमेय, ज्या शिरोबिंदूतून आपण मध्यगा काढलेला आहे त्या दोन बाजूंचा वर्गांची बेरीज घ्यायची. मग काय बघायचं, पी क्यू चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग. म्हणजे ज्या शिरोबिंदूतून आपण मध्यगा काढले त्याच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज हे काय असतं, मध्यगाच्या वर्गाचा दुप्पट आणि समान झालेल्या भागांचा दुप्पट, वर्गाचा दुप्पट. आता समान भाग झालेले क्यू एस किंवा एस आर यापैकी एक घेऊ शकतो. मग आता काय करूया आपण, पी एस चा वर्ग दोन पी एस चा वर्ग अधिक ह्या दोन्हीपैकी एक घेऊ आपण, दोन क्यू एस चा वर्ग. पुणे दोघा आपण प्रमेय काय सांगतो आपल्याला, ज्यावेळी आपण त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूचा मध्यगा काढतो त्यावेळी त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज हे मध्यगाच्या वर्गाचा दुप्पट आणि पायाच्या समभागापैकी एका भागाचा वर्गाचा दुप्पट, हे म्हणजे अपोलियसचा प्रमेय. आता आपण दिलेल्या किमती मांडूया. पी क्यूची किंमत किती आहे बघा, पी क्यूची लांबी दिलेली आहे 11 चा वर्ग, पी आरची लांबी दिलेली आहे 17 चा वर्ग आणि दोन पी एस पण दिलेला आहे 13 चा वर्ग आणि आपल्याला काढायचे दोन क्यू एस चा वर्ग. प्रश्नात क्यू आर विचारले पण आपण क्यू एस काढल्यानंतर त्याचं दुप्पट केलं तर क्यू आर मिळू शकेल. आता पहा, 2 2 13 चा वर्ग आहे 169, तुम्ही बाजूला 13 × 13 करून सुद्धा पाहू शकता. 11 चा वर्ग आहे 121 आणि 17 चा वर्ग माहीत नसेल तर 17 × 17 करा, 37 × 49 4 7 × 1 7 7 × 4 11 21 × 7 81 किती आला बघा, 289. आता आपण याची बेरीज करू शकतो, 121 आणि 289 याची बेरीज करू, 91 10 4 11 4 400 किती 10 झालेले बरोबर. परत येतात त्याची किंमत आपण भरली पाहिजे, तर 11 चा वर्ग आला 121, 17 चा वर्ग 289, 13 चा वर्ग 179 यांचा गुणाकार आपण करूया, 2 × 179 9 9 18 4 2 12 12 13 2 3 दोन क्यू एस वर्ग तसंच ठेवूया. आता आपल्याला क्यू एस काढायचे, काढायचं बाजूला जे असेल ते आपल्याला पलीकडे पाठवायचे, मग हे इकडे आणूया, 410 मधून 338 वजा करूया बरोबर, 2 QS वर्ग इथं शिल्लक राहील. मग 410 इथं आपण करूया, 410 मधून 338 वजा करायचे, शून्यातून जात नाही अच्छा घ्या, 10 ना 8 गेले 2 देऊन टाका अच्छा घ्या, 1 ना 4 जात नाही, 11 ना 4 गेले 7 अच्छा आले, 4 ना 4 गेले 0 इथ्यानंतर 72 आलं. मग क्यू एसचा वर्ग बरोबर 2 QS बरोबर 72 आलं, मग 2 ला पाठवूया आपण पलीकडे बरोबर क्यू एसचा वर्ग. आता 2 ने जर भाग बसवलं तर काय उत्तर येईल, भाग 2 ने भाग बसवला आपण तर हा उत्तर येईल क्यू एसचा वर्ग बरोबर 2 ने भाग बसवलं 2 ने बसवलं 2 3 6 2 12 36 आलं. मग क्यू एस बरोबर किती आलं, 6 आलं. आपल्याला क्यू एस उत्तर मिळालं किती, 6. आता आपल्याला क्यू आर काढायचं आहे, मग क्यू आर काढण्यासाठी तुम्हाला काय करायला, क्यू एस ची लांबी जेवढ्या 6 आहे एस आर ची पण लांबी किती, 7 असणार, कारण हे समभाग आहे, कारण एस आर मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू असल्यामुळे हे दोन्ही लांबी काय असणार, समान असणार आहे. त्यामुळे आपली इथे की क्यू एस बरोबर 6 म्हणून एस आर बरोबर सुद्धा किती, 6. म्हणून क्यू आर ची लांबी किती होणार आहे, 6 + 6 बरोबर किती आलं, 12. आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं, क्यू आर ची लांबी किती विचारलं, म्हणजे क्यू आर बरोबर किती आलं, 12. म्हणून क्यू आर ची लांबी बरोबर किती आलं, 12 सेमी आलं.
जर सेमी दिलं तर सेमी मध्ये लिहा, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे एकक दिले नाही त्यामुळे आपण क्यू आर बरोबर 12 एवढेच लिहिलं तरी संपलं। त्या प्रश्न पहिला अपोलेन्स थेरमचा सूत्र लिहिलं पाहिजे, त्यात किंमत ठेवा आणि वर्गांची किमती काढताना बाजूला कच्चा भाग कच्चा गुणाकार करून सुद्धा तुम्ही करू शकता। बेरीज आणि वर्ग हे अतिशय काळजीपूर्वक करा, तर तुम्ही कुठल्याही प्रकार चुका होणार नाही। मग क्यूएसची लांबी 6 मिळालं, पण आपल्याला विचारलं कोणतं क्यू आर, मग क्यूएसची लांबी 6 म्हणजे एस आरची लांबी किती 7 येणार, म्हणून क्यू आर बरोबर किती 6 अधिक 7 12, किंवा डायरेक्ट क्यू आर बरोबर दुप्पट क्यूएस लिहिलं तरी चालतं, उत्तर तेवढंच येणार। आता दुसरा प्रश्न बघा, या प्रश्नात काय दिलं बघा, त्रिकोण एबीसी मध्ये एबी 10 आहे, एसी 7 आहे, डीसी 9 आहे, तर सी मधून काढलेल्या बाजू एबीवर काढलेल्या मध्यिकेची लांबी काढावी लागेल। मग आपण काय करावं लागेल, एबी वर मध्यिका काढलेल्या म्हणजे ते आपण आता एबी खाली घेऊया, कारण एबी वर आपल्याला मध्यिका काढायची आहे, म्हणून एबी मी खाली घेतली आहे। इथं काय राहिलं मग सी, एबीसी हा त्रिकोणाचं नाव पूर्ण झालं। एबी वर मध्यिका काढा कशातून, सी मधून, ही मध्यिका आहे, याचे नाव आपल्याला दिले आपण म्हणू एम म्हणूया। मग सी एम काय झाले, मध्यिका झालं, त्रिकोण एबीसी मध्ये सी एम काय झालं, रेख सी एम ही मध्यिका आहे, रेख सी एम ही मध्यिका आहे। आता मध्यिका असेल तर आपण काय म्हणतो, जेव्हा जेव्हा त्रिकोणामध्ये मध्यिका येईल आपण अपोलेन्स थेरम वापरू शकतो, म्हणून अपोलेन्सच्या प्रमेयाने अपोलोनियसच्या प्रमेयाने काय सांगता येतात, अपोलेन्स प्रमेय सांगता काय, ज्या ज्या स्वरूपात आपण मध्यिका काढलेल्या आहे त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज घ्यायची, मग काय येणार आता, सी ए चा वर्ग अधिक सी बी चा वर्ग बरोबर मध्यिकाचा वर्ग असं दुप्पट, मध्यिका कोण आहे, सी एम, सी एमचा वर्ग असं दुप्पट घेतलं। ह्या समभागापैकी समान झालेल्या भागापैकी एक भाग घेऊ आपण, दोन वेळा एमचा वर्ग, बघा मध्यिका ज्यातून ज्या शिरबिंद काढले त्याच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज लिहिलं आपण, मध्यिकाचा वर्गाचं दुप्पट लिहिलं आणि समान झालेल्या भागापैकी एका भागाचा वर्गाचं दुप्पट लिहिलं। आता आपण किमती बघूया, सी ए म्हणजे काय, ए सी, सी ए म्हणजे काय, ए सी किती दिलं त्याने 7, 7चा वर्ग, सी बी म्हणजे काय, बी सी, बी सी दिलेला आहे 9, 9चा वर्ग, आणि सी एम काढायचा आहे तो तसंच ठेवूया, आणि ए एम म्हणजे काय, या ए बी ची लांबी दिलेली आहे तुम्हाला 10, 10 दिल्यामुळे याचे काय झाले, समान भाग झालेला आहे, किती होणार 5, 5 होणार, ए बी ची लांबी किती 10 आहे, त्यामुळे ए एम आणि एम बी किती होणार आहे, 10चा निम्मा 5, 5 होणार आहे, किती होणार 5चा वर्ग। आता ह्याचं वर्ग लिहूया, 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 81, 2 CM चा वर्ग तसं राहणार, 2 × 2 = 5, 25, त्या दोघांची बेरीज करूया, 49 आणि 81 किती 10, 130 आलं, 2 CM वर्ग तसंच, आता 25 × 2 = 50, 50 इकडे घेऊया, कारण आपल्याला सी एम वर्ग काढायचं आहे, त्यामुळे आपल्याला या बाजूला असलेल्या संख्याकडे पाठवूया, 130 वजा किती आलं 50, 130 वजा 50 केल्यावर काय येईल बघा, 0 × 0 = 13, 5 × 8 म्हणजे 80 = 2 CM चा वर्ग आलेला आहे, म्हणून सी एम, सी एमचा वर्ग बरोबर काय येईल, 2 लाखकडे पाठवूया आपण, 80चा निम्म करू किती 40 आलं, मग सी एमचा वर्ग बरोबर किती आला 40, मग 40 कोणाचा वर्ग आहे का नाही आहे, त्यामुळे सी एम बरोबर किती आलं, कर्णी चिन्हात 40 झालं। पण याचा विस्तार करता येतं किंवा याचं फोड करता येतं, सी एम बरोबर आपण लिहू शकतो इथं, सी एम बरोबर 4 × 40, याचं आपण तुकडे केले किंवा स्प्लिट केलं, तुकडे केलं किंवा पेक्षा भाग पाडलं, तर 4चा वर्ग आपलं काढता येतं, 4चा वर्ग किती 2, पण 10चा वर्ग काढता येते, त्यामुळे सी एमची लांबी किती आलं, 2 × 10। आपल्या प्रश्नाप्रमाणे उत्तर लिहायचं असेल तर लिहू शकतो आपण, सी मधून बाजू ए बी वर, ए बी वर काढलेल्या मध्यिकेची लांबी, काढलेल्या मध्यिकेची लांबी किती 2 × 10। इथं जर सेमी एकक लिहिला असता, सेमी मीटर लिहिला असता, पण त्याच लिहिलं असतं, तर काय दिलं म्हणून काय करू आपण,
आकड्यातच उत्तर लिहूया. अशा प्रकारे दोन्ही प्रश्नामध्ये अपोनिस थेरम वापरले. अपोनिस थेरम लक्षात ठेवण्यासाठी सोपा मार्ग, मध्यगा जर आला प्रश्नामध्ये, मध्यगाचा उल्लेख आला किंवा मध्यबिंदू जर आला असेल तर अपोनिस थेरमच वापरायचा, आणि ज्या ठिकाणी काटकोण येईल तर पाचवं स्थिर वापरायचं. हे लक्षात ठेवा. ते दोन्ही प्रश्न अगदी सोपे होते, ते दोन किंवा तीन मार्कला विचारतात. त्याच्यानंतर आपण प्रश्न चौथा बघूया. तिसरा प्रश्न क्रमांक चौथा, यामध्ये बघा आपण दिलेलं आहे ए बी सी आणि एम हा मध्यगा दाखवलेला आहे. या ठिकाणी काय काय माहिती थोडक्यात होते तुम्ही, ए बी चा वर्ग अधिक ए सी चा वर्ग बरोबर 229 दिलेला आहे. तर काय करायचं आपल्याला, बी सी काढा म्हणलेला आहे. आणखीन एक माहिती इथे दिलेली आहे त्यांनी, एमची लांबी दिलेली आहे, एमची लांबी आहे 8. आता आपण दिलेल्या माहितीचा थोडक्यात आपण लिहूया. त्रिकोण ए बी सी मध्ये प्रश्नात दिलेली माहिती, तर एम ही काय, मध्यगा आहे. प्रश्नात लिहिलेलं आहे मध्यबिंदू असं म्हणलेलं आहे, आणि ज्या मध्यबिंदू म्हणतो आपण त्यावेळी आपण जोडलं तर काय होणार आहे, मध्यगा होणार आहे. मग त्रिकोण ए बी सी मध्ये रेख एम, रेख एम ही काय, मध्यगा आहे. म्हणून अपोलोनियस प्रमेयानुसार, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार काय लिहिते, मध्यगा ज्याच्या ज्या बिंदून काढलेल्या शिरबिंदून त्या बाजू, दोन बाजू घेऊ आपण मध्यगाच्या साईडच्या बाजू. इथं आहे ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग येईल. मध्यगाचा वर्गाचा दुप्पट घ्यायचा, आता दोन बाजूच्या वर्गाची बेरीज दिलं आणि मध्यगाचा वर्गाचा दुप्पट 2m वर्ग, आणि पायाचे दोन भागापैकी एक भागाचा वर्गाचा दुप्पट घ्यायचे 2bm वर्ग. आता आपण या ठिकाणी किमती भरूया. ए बी वर्ग ए सी वर्ग या दोघांचं बेरजेच्या रूपात उत्तर दिले तुम्हाला. मी ए बी ए सी अगोदरच्या कडे त्या दोन वेगवेगळे स्वतंत्र लांबी दिलं होतं, या दोघांची किमती वेगळी होती, पण आता दोघांच्या बेरजेचंच उत्तर दिलेलं आहे 290. त्यामुळे दोघांचं उत्तर लिहू आपण. त्यानंतर 202 एमचं लांबी दिलेलं आहे 8 वर्गाशी वर्ग, 2bm वर्ग तसंच येऊया. त्याच्यानंतर आता पहा, ह्या ठिकाणी 209 कसं येणार, ह्या ठिकाणी 208 वर्ग किती आहे, 64, 2bm वर्ग तसंच येऊया. त्यांचा गुणाकार करूया, 2 × 8 2 × 12 128 आलं, 2bm वर्ग तसंच येऊया, 290. आता आपल्याला काय करायचंय, 2bm वर्ग काढायचे, म्हणजे bm काढायचे. त्यामुळे 128 आपण काय करूया, डावीकडे पाठवूया आपण. मग 290 वजा 128 बरोबर 2bm वर्ग आला. आता 290 मधून 128 वजा करूया, शून्यातून जात नाही. अच्छा घ्या, 10 8 गेले 2, अच्छे देऊन टाका, 9 3 गेले 6, 2 1 गेले 1, 162 बरोबर किती, 2bm वर्ग आला. मग आपल्याला 2 नको आहे, इकडे पाठवूया आपण, 162 2 ने भागू बरोबर bm वर्ग, bm वर्ग बरोबर काय, मग आता 2 ने भागल्यावर 2 × 8 = 16, 2 × 1 = 2, मग म्हणून bm बरोबर किती येईल, आता 81 वर्ग म्हणून आपल्याला काढता येतं किती, 9. मग bm लांबी किती आलं, 9 आलं. म्हणजे bm लांबी 9 आलं म्हणून bc आपल्याला काढायचं आहे. bm लांबी किती आलं, 9 आलेलं आहे. हे किती असणार आहे, 9. दोघांची बेरीज केला तर किती, 18 आहे. तोंडी पण सांगते, किंवा bm 9 आहे म्हणजे bc किती दुप्पट होणार, म्हणून bc बरोबर 2bm, 2 × किती, 9 × 18. किंवा तुम्ही असे लिहू शकता, bc बरोबर 9 + 9 = 18 असे लिहिले तरी चालतं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला bc किंमत काढता आलं. म्हणजे या ठिकाणी फक्त अपोलिनियस थेरमच वापरायचं. हे कसं कळालं, मध्यगा दिल्यामुळे किंवा मध्यबिंदू दिल्यामुळे. या प्रश्नात मध्यबिंदू म्हणलेलं आहे, मग बाजूचा मध्यबिंदू आणि समोरचा शिरबिंदू जोडलं तर मिळणारा रेषाखंड काय असतो, मध्यगा असतो. म्हणजे मध्यगाचा उपयोग झाला की आपण अपोलिनियस थेरम वापरायचं. हे तिन्ही प्रश्न एकसारखे होते म्हणून आपण एकत्र घेतलेले. त्यातला प्रश्न तिसरा बघूया आपण. आपण तो दिलेला आहे
क्यू आर हा मूळ त्रिकोण आहे, याच्यामध्ये पीटी लंब दिलेला आहे आणि पीएस ही काय मध्यदर आहे. मी इथं प्रश्न लिहिते, प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पीएस ही मध्यदर आहे. पीएस मध्यदर आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं, क्यूएस आणि एस आर हे समान आहे. लक्षात आलं का? तर या ठिकाणी बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय झालं बघा, रेख पीएस ही मध्यदर आहे. आपण हे गणित पक्षाच्या रूपात लिहूया, हे दिलेलं माहिती आहे पक्ष म्हणून आपण मध्यदर आहे. आणि पीटी लंब दाखवलेला आहे क्यू आर, तर सिद्ध करा. काय सिद्ध करायचं बघा, त्याच्यात सिद्ध करा. प्रश्न पहिला दिलेला आहे त्यांनी पी आर चा वर्ग बरोबर पी एस चा वर्ग अधिक क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर चा क्यू आर भागिले दोन चा वर्ग, हे आपल्याला सिद्ध करायचे. आणि दुसरं एक समीकरण सिद्ध करायचे, तो आहे पी क्यू चा वर्ग बरोबर पी एस चा वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर भागिले दोन चा वर्ग, हे सिद्ध करायचं. इथं मध्ये आलेलं आहे म्हणजे आपण सिद्धांत वापरता येतं, परंतु वापरल्यामुळे काय होतं बघा, पी क्यू चा वर्ग पी आर चा वर्ग इथं उत्तर सेपरेट सेपरेट दिसत आहे. हे दोघांचं एकत्र आपल्याला देता येतं, पी क्यू चा वर्ग आणि पी आर चा वर्ग बेरीज करून इकडचं दाखवत येतं. पण या प्रश्नामध्ये हे दोन्ही बाजू वेगवेगळे स्वतंत्र दाखवलेले आहे, म्हणजे याचा अर्थ इथं आपण थेरम वापरता येणार नाही. मग आता आपण दुसरं थेरम कुठल्या प्रमेय वापरलं, आपण पायथागोरस इक्वेशन पाहिलं. मग पायथागोरस प्रमेयचं इक्वेशन काय सांगतं की मध्यगेच्या ठिकाणी दोन कोण तयार होतात, एक विशाल कोण आणि दुसरा लघु कोण. इथं बघा, हा कोण विशाल कोण आहे आणि हा कोण लघु कोण आहे. मग याचा वापर करून हे सिद्ध करतात का बघू आपण. पहिल्यांदा मूळ त्रिकोणातल्या माहिती थोडक्यात घेऊया. त्रिकोण पी क्यू आर मध्ये प्रश्नातल्या माहिती लिहूया. रेख पी एस ही मध्ये काय म्हणून मध्ये काय असल्यामुळे काय झालं, क्यू एस बरोबर एस आर बरोबर हे मूळ क्यू आर चा निम आहे असं जे तरी चालतं. आता विधान एक म्हणूया. त्यानंतर हा या ठिकाणी जे दोन कोण झाले त्या दोन कोणाचा आपण वापर करूया. पहिल्यांदा बघा, मोठा त्रिकोण हा घेतला तर हा विशाल कोणाचा समोरचा पी आर हे आपल्याला सिद्ध करता येण्यासाठी काय, आपण पहिल्यांदा मोठा त्रिकोण घेऊया. त्रिकोण पी एस आर, त्रिकोण पी एस आर मध्ये कोण एस हा काय 90 पेक्षा मोठा आहे आणि तसेच रेख पी टी लंब आहे. रेख पी टी लंब एस आर हे थोडक्यात येऊया कारण पक्ष म्हणता येईल. म्हणून काय लिहितात बघा, त्या ठिकाणी विशाल कोणासमोरची बाजू कोणती आहे, विशाल कोणासमोरची बाजू पी आर आहे. पी आर चा वर्ग विशाल कोणाच्या समोरील बाजूचा वर्ग इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज द्यायचं आहे. इतर दोन बाजू कोणते आहे, पी एस आणि एस आर. पी एस चा वर्ग अधिक एस आर चा वर्ग, पण या वर्गांच्या बेरीजेपेक्षा जास्त असतात कारण विशाल कोणामध्ये जास्त असणार आहे. किती जास्त, दुप्पट पायांचा गुणाकार. पाया कोण आहे, एस आर आणि दुसरा पाया कोणता होणार, टी एस किंवा एस टी. हा झाला पहिला विधान. पण याच्यामध्ये आपण काहीतरी बदल करू शकतो का बघा. प्रश्नामध्ये पी आर चा वर्ग पी आर चा वर्ग मिळाला, पी एस वर्ग मिळाला, पण बाकीच्या मते इथलं जे उत्तर ते नाही आलं, मग ते आपण काढूया. पी एस वर्ग तसं घेऊया. पण एस आर मध्ये काय म्हणलं, एस आर किंवा आर एस हे काय क्यू आर चं आहे, म्हणजे एस आरच्या ठिकाणी आपण काय शकतो, एक चे दोन क्यू आर ठेवू शकतो किंवा हेच आपण क्यू आर भागिले दोन लिहिलं तरी चालतं. क्यू आर भागिले दोनचा वर्ग अधिक दोनाशी दोन, एस आर म्हणजे कोण आहे, क्यू आरचा निम, क्यू आरचा निम अधिक एस टीला एस टी तसं. आता हे उत्तर थोडं संक्षिप्त रूपात घेऊया आपण. पी आरचा वर्ग बरोबर पी एसचा वर्ग तसंच. आता हा तसंच घेऊया, क्यू आर भागिले दोनचा वर्ग आपल्या साध्यामध्ये आहे तो तसं ठेवूया. इथं हे दोन उडून गेले, हे किती आलं बघा, क्यू आर गुणिले एस टी असं उत्तर आलेलं आहे. मग आपल्या साध्यामध्ये जे विचारले त्याच्यासारखं आलं का बघा, आलेलं आहे, फक्त थोडंसं बाजूची म्हणजे बदल दिसतोय, म्हणजे हा नंतर आहे हा बदल. मग करू शकतो आपण, बेरजेमध्ये बदल करता येत आपल्याला. हा बदल घेऊया गुणाकारचा,
अधिक क्यू आर भागिले दोनचा वर्ग हे आपल्याला सिद्ध करता आले. हेच आपल्याला विचारलेलं आहे. आता आपण दुसरं छोटं त्रिकोण घेऊया. त्रिकोण पी एस क्यू. पी एस क्यू मध्ये कोण पी एस क्यू. कोण पी एस क्यू हा काय 90 पेक्षा लहान आहे आणि रेख पी टी लंब आहे बाजू क्यू एस. मग यावर काय लिहितात आपल्याला. इथं आपण कारण लिहूया. त्या ठिकाणी कारण काय लिहायचं. पायथागोरस प्रमेयाचा उपयोजन. प्रत्येक कारण लिहा. मग आता आपण इथं लवकोण असल्यामुळे लवकोणासमोरची बाजू कोणतं म्हणाल आता पी क्यू. म्हणून आपण लिहूया पी क्यू चा वर्ग बरोबर लवकोणासमोरची बाजूचा वर्ग. इतर दोन बाजू कोणत्या आहेत पी एस चा वर्ग. नंतर हा काय क्यू एस चा वर्ग. पण लवकोण असल्यामुळे आता काय असणार आहे बेरजेपेक्षा कमी असणार आहे. किती कमी दुप्पट पायांचा गुणाकार. पाया कोणता आहे क्यू एस आणि दुसरा पाया कोणता आहे एस टी. आता पुन्हा प्रश्नामध्ये बघा पी क्यू चा वर्ग आलेला आहे. पी एस चा वर्ग माहीत झालं पण या ठिकाणी क्यू आर पाहिजे आणि एस टी पाहिजे. एस टी आलेला आहे पण क्यू आर आलेली आहे म्हणजे क्यू एस चा उत्तर आपल्याला क्यू आरच्या भाषेत घ्यायचं आहे. मग क्यू एस म्हणजे कोण आहे. आपण पहिल्या सांगितलं क्यू एस हा एस आर बरोबर किती अर्धा क्यू आर आहे. त्यामुळे आपण क्यू एसच्या ठिकाणी काय करू शकतो आपण क्यू एस म्हणजे क्यू आरचा निम्म. क्यू आरचा निम्म असं लिहू शकतो वर्गाला वर्ग दोन क्यू एस. क्यू एस म्हणजे काय क्यू आर भागिले दोन. इथं पी एस चा वर्ग तस राहणार. पी एस चा वर्ग तस राहणार. हे तसंच ठेवूया क्यू आर भागिले दोन चा वर्ग का बरं हे सोडवायचं रेखा प्रश्नात तसंच आहे. त्यानंतर दोन उडून गेले वजा क्यू आर गुणिले एस टी. आता पुन्हा साध्याकडे जर बघितलं तर गुणाकार अगोदर पाहिजे आपल्याला. मग तो हा आपण अगोदर घेऊया. मग काय होईल पी एस चा वर्ग वजा क्यू आर गुणिले एस टी अधिक क्यू आर भागिले दोनचा वर्ग हे आपल्याला साध्यातलं उत्तर माहीत झालं. अशा प्रकारे हे प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे. फक्त काय करायचं कळलं आपण. इथं अपोलिनियर सिद्धांत वापरला पाहिजे असं तुम्हाला वाटत होतं. मध्ये काय अपोलिनियर सिद्धांत वापरायला पाहिजे पण अपोलिनियर सिद्धांत का वापरलेले कारण ह्या ठिकाणी पी क्यू चा वर्ग पी आर चा वर्ग एकत्र बेरजेच्या रूपात आपल्याला साध्यता सिद्धांतामध्ये विचारले नाही किंवा साध्यामध्ये दिलेली आहे. स्वतंत्र आपल्याला सिद्ध करायचे. त्यामुळे हे आकृतीकडे पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येतं की मध्यगाच्या पायाशी झालेले जे कोण आहे ते दोन प्रकारचे कोण असतात. एक विशाल कोण एक लवकोण असतात. मग विशाल कोण वापरून आपल्याला हे काढता येतं हे पाहिलं आपण. तसं लवकोण वापर करून आपण हे सिद्ध करू शकलो. त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रश्नामध्ये मध्यगा आलं तरी सुद्धा आपल्याला वर्गाच्या रूपात जे दिलेले आहे सिद्धता साध्य जे साध्य करायचे आहे ते वर्गाच्या रूपात असून सुद्धा एकत्र जर असेल नसेल बाजूंचं वर्गाची गरज नसेल तर आपण हे सिद्धांत वापरता येत नाही. मग अशा वेळी आपण काय करायचं पायथागोरस प्रमेयाचा उपयोजन वापरून पाहायचा. मग पायथागोरस उपयोजन पाहिल्यानंतर तुमचं जे अपेक्षित उत्तर आहे जे साध्य आहे ते साध्य झालेलं आहे. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक तिसरा आपण अभ्यास केलेला आहे. याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघूया. आता प्रश्न पाचव्याकडे जाऊ आपण. प्रश्न पाचव्यामध्ये काय झालं बघा. टी हा बिंदू आयत पी क्यू आर एसच्या अंतर्भागात आहे. म्हणजे पी क्यू आर एस हा आयत आहे त्याच्या अंतर्भागात टी हा बिंदू आहे. तर सिद्ध करा टी एस चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग बरोबर टी पी चा वर्ग अधिक टी आर चा वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायचं. आणि कंसामध्ये एक रचना दाखवलेली आहे ए टी बी. ए टी बी अशा पद्धतीने तीन बिंदू एक रेषे आहेत. अशा पद्धतीने काढा की रेख ए बी समांतर एस आर. ह्या आपल्याला लक्षात ठेवायचं की असं ए बी काढा की ते एस आरला समांतर होईल. हे दिलेलं थोडक्यात पक्ष म्हणून आपण याला आता प्रश्नाचा पहिला माहिती आपण घेऊया. काय माहिती तर पहिला माहिती आपल्याला दिलेला आहे की पी क्यू आर एस हा आयत आहे म्हणलेला आहे. आपण लिहूया चौकोन पी क्यू आर एस आयत आहे. जर आयत असेल तर प्रत्येक कोण का असतो 90 असतो. मग कोण पी अधिक कोण एस अधिक कोण आर अधिक सॉरी कोण पी बरोबर कोण एस बरोबर कोण आर बरोबर कोण क्यू. प्रत्येक कोण किती मापाचं असणार आहे 90 असणार आहे. हे आयताचे गुणधर्म आहे हे आपण सांगू शकतो. आणखी काय सांगता येईल बा हे पी एस क्यू आर हे समांतर असेल. पी एस समांतर क्यू आर
आणखीन काय सांगते आता पी क्यू समांतर होईल एस आर हे आपल्या इतकं आपल्याला माहिती लिहिता येते आणि एस आर ची लांबी पी क्यू ची लांबी हे आपल्याला समान दाखवता येऊ शकतं ते पण लिहू शकता पी क्यू बरोबर एस आर आणि पी एस बरोबर क्यू आर ह्या सगळ्या गोष्टीला आपण आयताचे गुणधर्म असे शब्द वापरू शकतो. आता आपण काय करा प्रश्नात वाक्य जर घेतलं पहिला आयत आहे म्हणजे काय प्रत्येक कोण 90 अंशाचा आहे चौकोनाचा प्रत्येक कोण काय असतो 90 होणार आणि बाजू समांतर असणार समोर बाजू समांतर असणार आणि समोर बाजू एकरूप सुद्धा असणार एवढी माहिती आपण या प्रश्न पक्षातला एक माहिती म्हणून लिहिता येते. आता आपण आता जे लिहितोय आता सिद्धता लिहा आपण डायरेक्ट तुम्ही ह्या भागाला आपण पक्ष म्हणून लिहू शकता त्याला आपण काय म्हणून पक्ष म्हणून आणि जे सिद्ध करायचे त्याला आपण काय म्हणून साध्य म्हणून आता काय साध्य साध्य हे दाखवायचं आहे म्हणून साध्य म्हणलेलं आहे सुरुवातीच्या भागाला पक्ष म्हणलं हे साध्य म्हणलं आपण सिद्धता लिहिता असताना पक्षातलं एक एक माहिती आपण घेतलं पहिली माहिती हा त्रिकोण चौकोन आयत आहे चौकोन आयत आहे हा भाग आपण पहिल्यांदा विचारात घेतला आयताचा नियम आपण काय गुणधर्म काय ते आपण लिहून काढलं त्याच्यानंतर आपण बघूया पुढे या ठिकाणी ए बी समांतर एस आर म्हणलेलं आहे मग सगळा ए बी समांतर एस आर हा चौकोन जर विचार घेतला हा चौकोन बघा म्हणजे चौकोन ए एस आर बी ए एस आर बी हा चौकोन घेतलं तर यामध्ये काय दिलं ए बी समांतर एस आर याला आपण रचना म्हणून कंसात दिलंय त्या तसंच पी ए पी एस समांतर क्यू आर आहे त्यामुळे ए एस समांतर आर बी होईल म्हणजे ए एस समांतर बी आर लिहिता येईल हा कारण का पी एस समांतर आहे क्यू आरला आपण जर वरती उल्लेख केलं पी एस समांतर क्यू आर त्यामुळे याचा हा तुकडा जो आहे तो सुद्धा समांतर असणार आहे हां पक्ष म्हणू शकता आपण मग या दोन गोष्टीवर ना काय लक्षात आहे ज्या चौकोनामध्ये समूह बाजू समांतर असतात ते चौकोन कोणतं असतं समांतर चौकोन असतं म्हणजे हा ए एस आर बी हा काय होईल समांतर चौकोन होईल समांतर चौकोन आहे मग जर समांतर चौकोनामध्ये हा जर कोण पाहिलं एस कोण 90 आहे आर कोण 90 आहे म्हणजे एस कोण 90 असल्यामुळे म्हणजे समांतर चौकोनामध्ये एक जर कोण 90 असेल तर तो समांतर चौकोन काय होतोय तो आयत होतो म्हणजे काय झालं बघा म्हणून हा चौकोन काय होईल बघा ए एस आर बी हा आयत होईल बघा पहिल्यांदा आपण काय केलं हा चौकोन विचारात घेतला का बरं विचार घेतला तर मी ए बी समांतर एस आर म्हणजे हे या चौकोनाचा विचार करावा लागला म्हणून हे घेतलं मग ए एस आर बी मध्ये ए बी समांतर एस आर हे रचना दिलेली आहे तसेच ए एस समांतर एस बी बी आर होईल का होईल का बरं पी एस आर बी क्यू आर समांतर आहे आपण सुरुवातीला लिहिलेलं आहे मग जर समांतर असेल तर त्याचा तुकडा सुद्धा काय असणार समांतर असणार आहे मग ज्यावेळी दोन बाजू समूह बाजू समांतर असतात तेव्हा ते चौकोनाला काय म्हणतो पण समांतरभूत चौकोन होतो मग समांतरभूत चौकोन आहे आणि समांतरभूत चौकोन असून एक कोण 90 आहे एस 90 आहे आर पण 90 आहे जर 90 असेल तर समांतरभूत चौकोनाचं रूपांतर कसे होईल आयत होईल मग आयताचा अर्थ माहित आहे आयत म्हणजे प्रत्येक बाजू समूह बाजू असते एकरूप असतात त्यामुळे आपण लिहू शकतो तर ए एस बरोबर काय लिहिता येतं एस ची लांबी आणि बी आर ची लांबी काय होईल समान होईल हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे मिळाला त्याचप्रमाणे आपण वरचा पण चौकोन आपण आयत दाखवू शकतो आता आणि आयत दाखवलं तर काय होईल एपी आणि क्यू बी सुद्धा सारखं होईल एपी बरोबर काय होईल बी क्यू हे दाखवता येईल हीच प्रोसेस पुन्हा करावी लागेल त्यापेक्षा आपण काय करूया त्याचप्रमाणे एपी बरोबर डीकी दाखवत असेल तरी चालेल आता या ठिकाणी पहा टी एस चा वर्ग पाहिजे टी एस कुठे येत आहे म्हणजे हा त्रिकोण काटकोण आहे का हा प्रत्येक कोण किती आहे काटकोण आहे इथं आपण हे पण लिहू शकतो ए कोण बरोबर किती आहे ए कोण आणि बी कोण हे दोन्ही काय बरं 90 होईल कारण आहेत असल्यामुळे प्रत्येक कोण 90 होणार मग या ठिकाणी बघा टी एस चा वर्ग पाहिजे आपल्याला म्हणजे टी एस कोण आहे ह्या छोट्या त्रिकोणाचा कर्ण आहे तसेच टी क्यू बघा कुठे आहे टी क्यू इथे आहे हा या त्रिकोणाचा काय कर्ण आहे म्हणजे दोन्ही पायभूस वापरून आपल्याला लिहिता येईल तसेच टी पी चा वर्ग इथं बघा टी पी हा सुद्धा काटकोण असल्यामुळे हा त्रिकोण काटकोण त्रिकोण होईल मग कर्णाचा वर्ग इथं विचारलेला आहे टी आर चा वर्ग हा त्रिकोण घेतला या त्रिकोणामध्ये टी आर चा वर्ग म्हणजे हा कर्णाचा वर्ग होईल त्यामुळे आपल्याला चार वेळा पायभूस वापरावा लागेल
त्रिकोण आपला एक दोन तीन चार, चार त्रिकोण आपला काटकोन त्रिकोण आहे. चार वेळा आपण काटकोन त्रिकोण केलं कदाचित हा उत्तर येईल का बघू आपण. पहिल्यांदा आपण एक त्रिकोण घेऊया विचारात, त्रिकोण हा घेऊया आपण, त्रिकोण टी ए एस, त्रिकोण टी एस मध्ये कोण ए बरोबर किती 90 हे आपण सिद्ध केलं अगोदर, आयत आहे म्हणजे प्रत्येक कोण 90 हे सिद्ध केलं, म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार काय टी एस चा वर्ग बरोबर काय ए एस चा वर्ग अधिक टी टी ए चा वर्ग आपण लिहूया पायथागोरस प्रमेय. तसेच दुसरा त्रिकोण आपल्याला पाहिजे टी क्यू, कुठे आहे बघा इथं आहे. पहिला हे दोन त्रिकोण घेऊया विचारात, मग सगळ्या टी बी क्यू मध्ये त्रिकोण टी बी क्यू मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, म्हणून परत पायथागोरस प्रमेय वापरू आपण, टी क्यू चा वर्ग बरोबर टी क्यू, कर्ण कोणत्या आहे 90 समोरची बाजू टी क्यू आहे, टी क्यू चा वर्ग बरोबर काय बघा बी क्यू चा वर्ग अधिक टी बी चा वर्ग, याला आपण पायथागोरस प्रमेय म्हणू. आता विधान एक आणि दोनचं आपण जर ऍडिशन केलं म्हणजे मिसळलं किंवा बेरीज केलं काय बघा, आता टी एस चा वर्ग अधिक टी क्यू चा वर्ग ह्या दोघांचं बेरीज करूया आपण, ए एस चा वर्ग अधिक टी ए चा वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग अधिक टी बी चा वर्ग. थोडक्यात आपण काय करूया दोघं जवळ घेऊया, ए एस चा वर्ग अधिक बी क्यू चा वर्ग टी ए चा वर्ग अधिक टी बी चा वर्ग, हा आपल्याला पहिला उत्तर मिळाला. पण हे उत्तर म्हणजे जे आलं ते इथं नाही आहे, हे वेगळं आहे, म्हणजे परत हे दोन त्रिकोण आपल्याला घ्यावा लागणार आहे. मग म्हणून आपण आता हे दोन कर्ण असलेले त्रिकोण कोणते आहे बघा, टी पी म्हणजे हा त्रिकोण घ्यावा लागेल, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण घ्यावा लागेल. मग सगळा त्रिकोण टी ए पी, टी ए पी मध्ये कोण ए बरोबर 90 अंश, म्हणून परत पायथागोरस वापरूया आपण, काय बघा टी पी चा वर्ग बरोबर ए पी चा वर्ग, ए पी चा वर्ग अधिक ए पी चा वर्ग अधिक ए टी चा वर्ग किंवा टी ए चा वर्ग हा मिळाला, ह्याला आपण पायथागोरस प्रमेय म्हणूया आपण. त्यानंतर इकडचं त्रिकोण, हा त्रिकोण का घ्यावा लागेल का टी आर पाहिजे मला, म्हणून त्रिकोणाचं नाव घेऊया त्रिकोण टी बी, टी बी आर मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, मग पायथागोरस प्रमेय सांगेल टी आर चा वर्ग बरोबर टी आर चा वर्ग बरोबर बी आर चा वर्ग अधिक इथं बी आर चा वर्ग घेतला आपण, बी आर चा वर्ग आणि टी बी चा वर्ग, कारण या पायथागोरस प्रमेय. आता या दोघांचं जर आपण ऍडिशन केलं समीकरण, तर काय केलं आपण समीकरण एक एक आणि दोनची बेरीज केलं आपण, समीकरण एक व एक आणि दोनची बेरीज केलं आपण. इथं आपण काय करूया समीकरण चार आणि पाचची बेरीज करावं लागेल, कसं का टी पी चा वर्ग अधिक टी आर चा वर्ग, डावीकडची बेरीज केलं उजवीकडची बेरीज करूया आपण, ए पी चा वर्ग अधिक बी आर चा वर्ग, या दोघांची बेरीज इकडे दोघांची घेऊया टी ए चा वर्ग अधिक टी बी चा वर्ग. पा हा जो उत्तर मिळाला तो उत्तर नीट बघा, हे दोन्ही जवळपास सारखे आहेत का बघा, इथे ए एस वर्ग आलं तर ए पीचा वर्ग आलं, तर बी क्यूचा वर्ग आला तर बी आरचा वर्ग आला, हा भाग सेम आलेला आहे, हे दोन वेगळे दिसत आहेत. परंतु ए पी म्हणजे काय बघा, इथं आपण लिहिलं ए पी म्हणजे काय बी क्यू, म्हणजे ए पीच्या ठिकाणी आपण बी क्यू लिहू शकतो, आणि बी आर म्हणजे काय बी आर म्हणजे ए एस लिहू शकतो, अधिक टी एचा वर्ग अधिक टी बीचा वर्ग, याला कारण येत आहे विधान नंबर आपण काय काय वापरला, विधान नंबर याला आपण लिहूया चार, विधान नंबर किती चार, चार मध्ये आपण सांगितलेलं आहे बी आर म्हणजे कोण आहे ए एस आहे आणि बी क्यू म्हणजे कोण आहे ए पी आहे, हे आपण चार मध्ये सांगितलेलं आहे, म्हणून आपण इथे कारण चार लिहिलं. आता यावर बघा बरं टी पी चा वर्ग अधिक टी आर चा वर्ग बरोबर उत्तर काय मिळालं. आता हा बघा याला आपण नंबर सात दिलं, आपण सातवा आणि तिसरा बघा काय वाटतं बघा, ह्या दोघांचं उत्तर ए एस वर्ग ए एस वर्ग आहे, बी क्यू चा वर्ग बी क्यू चा वर्ग आलेला आहे, टी ए वर्ग टी बी वर्ग समान आलेला, म्हणजे काय झालं उजवी बाजू समान झालेली आहे, म्हणजे डावी बाजू काय होणार आहे समान होणार, म्हणून आपण लिहू शकतो विधान नंबर
किती विधान नंबर तीन आणि विधान नंबर किती सात तीन व सात वरून काय कळलं आता तीन व सात वरून उजवी बाजूची किंमत समान आहे म्हणून डावी बाजूची किंमत काय समान आहे म्हणून टी एस चा वर्ग अधिक टी एस चा वर्ग अधिक टी क्यू चा वर्ग बरोबर काय लिहू शकतो आपण टी पी चा वर्ग अधिक टी आर चा वर्ग हे सिद्ध झालं विधान नंबर तीन आणि सात मध्ये उजवीकडची बाजूची किंमत हे सारखी आलेली आहे म्हणून डावीकडची किंमत समान झाली हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं अशा प्रकारे आपण सराव संच 2.2 मध्ये प्रश्न पाहिलेले आहे हे प्रश्न पाच मार्कासाठी सॉरी चार मार्कासाठी विचारू शकतात चार मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे आणि प्रत्येक पायरी आणि प्रत्येक पायरीला कारण सुद्धा लिहिणं अपेक्षित आहे पहिल्यांदा आपण पक्षातल्या माहितीने सुरुवात केलं त्यानंतर या ठिकाणी चार वेळा आपण पायथागोरस प्रमेय वापरलेले आहे कारण चार त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे बघा हे त्रिकोण काटकोन त्रिकोण अगोदर का घेतलं याची बेरीज अगोदर पाहिजे होतो त्यानंतर हे दोघांचा पण विचार केलं ह्या दोघांमध्ये सुद्धा टी पी चा वर्ग टी आर चा वर्ग आपल्याला पाहिजे होतं पण हे दोन त्रिकोण काटकोन त्रिकोणाचं पायथागोरस वापरलं त्याची बेरीज केलं त्यावेळी लक्षात आलं की बेरीज तिसऱ्या आणि सहाव्यामध्ये अडचण काय दिसतं तुम्हाला टी ए वर्ग टी बी वर्ग समान आलं पण हे दोन समान दिसे ना पण हे दोन समान आहे का आपण चौथ्यामध्ये स्थिती केलेलं आहे ए एस बरोबर बी आर आणि ए पी बरोबर बी क्यू म्हणजे जिथे तिथं बी आर आहे तिथे ए एस ठेवलं आणि बी क्यूच्या ठिकाणी ए पी ठेवलं तर काय झालं मिळालेलं सातवा आणि तिसराचं उत्तर उजवीकडचं समान आहे डायरेक्ट उत्तर समान आहे Thank you.